पनवेल महापालिका हद्दीत कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम शासनाने हाती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये सभागृहात परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा गुरुवारी शुभारंभ झाला. कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेस पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील ग्रामीण रुग्णालय कोळीवाडा व नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र 1 घाटेळी येथून शुभारंभ झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना SPO2 मशीन देण्यात आल्या. पनवेल महापालिकेने या मोहिमेसाठी टीम नेमल्या असून सेवाभावी संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने स्वयंसेवक नेमले आहेत. या टीम घरोघरी जाऊन लोकांचा सर्वे करणार आहेत. त्यामध्ये नागरिकांची तपासणी करून ज्या नागरिकांना काही कोरोनाची लक्षणे आहेत त्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. या अभियानांतर्गत घरोघरी तपासणी करण्यात येणार असल्यामुळे कोरोना बाधितांना वेळेत उपचार मिळवून देणे शक्य होईल. या मोहिमेच्या शुभारंभावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, हरू भगत, चिन्मय समेळ यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी व आशा सेवक उपस्थित होत्या. या संदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या मोहिमेसंदर्भात अधिक माहिती दिली आहे. पनवेल महानगरपालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 19 माझे कुटुंब माझी जबाबदारी या राज्य सरकारच्या अभियानाअंतर्गत कोविडचा सर्वे या इथे चालू करण्यात येत आहे. त्यासाठी पनवेल महानगरपालिकेने या इथे 20 टीमची त्यांनी तजवीज केलेली आहे आणि त्याच्याशिवाय सर्व नगरसेवकांनीसुद्धा या इथे स्वयंसेवकसुद्धा दिलेले आहेत. सध्या 10 स्वयंसेवक दिलेले आहेत, आणखीन 10 जण वाढवण्यात येणार आहेत, जेणेकरून घराघरामध्ये जाऊन सर्व नागरिकांचं ऑक्सिमीटर, पल्स, आणखीन त्याचबरोबर त्यांचं तापमान हे पाहण्यात येईल आणि जेणेकरून कोरोना जर प्राथमिक पातळीवरती जर नागरिकांना झालेला असेल तर त्वरित त्याच्यावरती उपाययोजना करता येईल आणि हा कोरोनाचा जो सांता प्रसार होतो आहे तो त्याला त्वरित आळा घालता येईल यासाठीच या इथे सर्वे करण्यात येणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.